आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. भाजप नेते विजयराज शिंदे यांच्यासहित 3 ते 4 भाजपा कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. दुपारी 4 दरम्यान ही घटना घडली. शिवसैनिकांचा आरोप आहे की भाजपावाले शिवसेनेचे आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. आमदार पुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही गटांना वेगळं करण्यात आलं. शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपाला पळताभुई थोडी झाली असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली असं भाजपाचं म्हणणं आहे. सध्या भाजप नेते आणि कार्यकर्ते शहर पोलीस स्टेशनला गोळा झालेत. आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना विषाणू कुंभायचं विधान केलं होतं. त्याचाच निषेध करण्यासाठी भाजपाने गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचं ठरवलं. मात्र शिवसैनिकांनी भाजपचा प्लॅन फेल केला. यानंतर शिवसेनेने भाजपाचे संजय कुटे यांच्या पुतळ्याचं दहन करून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप नेते योगेंद्र गोंडे तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, नितीन बेंडवाल तसेच अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब धुंड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसेच अनेक जण सहभागी होते. विद्यमान आमदार गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व विद्यमान विरोधी पक्ष नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भडवा या शब्दामध्ये उल्लेख करून त्यांनी स्वतःचीच नीच पातळीचं व स्वतःच्या नीच बुद्धीचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतो व समाजामध्ये श्रद्धेच्या नेत्यांविषयी असे प्रक्षोभक असलील व शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आमदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांच्या तोंडाच्या मुसक्या या पोलिसांना आवळल्या पाहिजे. नाही तर उद्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. व उद्या जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सरकार आणि पोलीस खऱ्या अर्थानं या ठिकाणी जबाबदार राहणार आहे. बोलत असाल तर याच्यामध्ये मी जी काही भावना मांडली काही चुकीची का, आणि ज्या हिंसाळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि तो संजय कुटे सारखा सला तीनपाट आमदार जो दिवसभर दारू पिऊन वावरात पडला असतो आणि सगळे शोक त्याला आहे तो भरवा मला मवाली म्हणतो. अरे हराम खरा पुतळे का जाळतो, त्या मायना दूध पाजला असेल तर एक फक्त एक 50 मीटर माझा येऊन दाखव, तुला दाखवतो संजय गायकवाड काय हा पुतळे जाळणं तुम्हाला काय असं वाटतं का मी संजय गायकवाड जाळलं. अरे माझी भावना ही महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाची भावना आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, आणि त्या महाराष्ट्र जिजाऊंचे शिवरायांचे वंशज जर तुम्ही मारत असाल तर भडव्यावर तुमच्यावर 300-200 कोटी दाखल झाले पाहिजे. तुम्ही काय माहिती तक्रार करतात, मी तक्रार करणार भाजपच्या सगळ्या लोकांच्या विरोधात, या भाजपच्या लोकांमुळं राज्यातले लोक मरून राहिले यांच्यावर 300 रुपये कोणता खाल करा म्हणून, आणि तुम्हाला मी अटक करायला लावेल. तुम्ही काय आंदोलन करता हराम खराव, तुमच्या या नाग तुमच्या या प्रवृत्तीमुळं आमचा माझा महाराष्ट्र आज मरतोय, माझे लोक मरतात, माझा समाज मरतोय, माझा धर्म मरतोय, आणि तुम्ही याला सगळं जबाबदार आहात. मी तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडेन. तुम्ही काय उपोषण करता मी पण आंदोलन करेन. प्रतिनिधी धीरज औसर मोलस, आधार न्यूज, बुलढाणा.